हेलो फ्रेंड्स, गुगल क्लासरूमच्या संदर्भातील हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना जे आपण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत ते अपलोड कसं करायचं हे मी सांगणार आहे. परंतु आपणाला गुगल क्लासरूम क्रिएट कशी करायची हे माहीत असणं गरजेचं आहे. ते माहीत करून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून गुगल क्लासरूम क्रिएट कशी करायची त्या संदर्भातील व्हिडिओ पहा. आपण गुगल क्लासरूम क्रिएट केल्यानंतर या पद्धतीचा स्क्रीन आपल्याला दिसतो. आपण BSc थर्ड इयर शैक्षणिक वर्ष 2020-21 सेमिस्टर 5 आणि फिजिक्स विषय यासाठीची गुगल क्लासरूम ही क्रिएट केलेली आहे. आपणाला विद्यार्थ्यासाठी जे स्टडी मटेरियल या गुगल क्लासरूमवर अपलोड करायचं आहे ते करण्यासाठी क्लासवर्क येथे आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपणाला इथं क्रिएट आणि इथं प्लस साईन दिसेल, त्याला आपण क्लिक करणार आहोत. याच्यामध्ये असाइनमेंट आहे, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन, मटेरियल, रिव्ह्यूज पोस्ट आणि टॉपिक असे हे वेगवेगळे सेक्शन आहेत. यामधील असाइनमेंट आणि क्विज असाइनमेंट हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार नाहीत. यासाठी माझा दुसरा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करून आपण पाहू शकता. आपण यामध्ये स्टडी मटेरियल जे आहे ते आपण कशा पद्धतीने अपलोड करायचं ते आपण पाहणार आहोत. आपण मटेरियल त्याला आपण क्लिक करणार आहोत. हे केल्यानंतर आपल्याकडे ते मटेरियल अवेलेबल असणं गरजेचं आहे. ते PDF फॉर्मॅटमध्ये असेल, वर्ड फॉर्मॅटमध्ये असेल, पॉवर पॉईंट असेल किंवा व्हिडिओ असेल, यातील कुठलाही प्रकार आपणाला इथं अपलोड करता येतो. तर आपण जे टायटल देणार आहोत त्यामध्ये मी इंद्रजी नाव देतो. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल आहे. समजा आपणाला या टॉपिकच्या अनुषंगाने इथं काही माहिती द्यायची असेल तर आपण तिथं देऊ शकतो. त्यानंतर याच्या रिलेटेड आपणाला मटेरियल आता इथं ऍड करायचं आहे, त्यासाठी ऍड या बटनला आपण क्लिक करणार आहोत. तर या सब्जेक्टच्या रिलेटेड मटेरियल आपलं गुगल ड्राईव्हवर आहे का त्याची आपणाला लिंक द्यायची आहे, आपणाला ते फाईल स्वरूपात अपलोड करायचं आहे, यूट्यूबवर असलेलं आपणाला अपलोड करायचं आहे, या पद्धतीने आपण हे अपलोड करू शकतो. लिंक या बटनला क्लिक केल्यानंतर ही पॉपअप विंडो ओपन होईल. यूट्यूबची लिंक आपल्याला इथं कॉपी करायची आहे, त्यामुळे आपण यूट्यूब ओपन करू. त्या यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये आपल्या सब्जेक्ट रिलेटेड आपण सर्च करणार आहोत. मी एनर्जी म्हणल्यामुळे मी सोलार एनर्जी याच्यावरचे व्हिडिओ सर्च करतो. कोणताही यातला व्हिडिओ आपण ज्याची लिंक आपणाला अपलोड करायची आहे त्याला आपण इथं ओपन करणार आहोत. हा व्हिडिओ प्रोफेशनल वेबसाईट आपण याची लिंक जी आहे ती आपण इथं कॉपी करणार आहोत. कंट्रोल सी. दुसरा त्यामध्ये आपण राईट क्लिक केल्यानंतर कॉपी URL इथून आपण याची लिंक कॉपी करून घेऊ शकतो. नंतर आपण आपल्या सुरुवातीच्या विंडो कडे येऊ, लिंकला क्लिक करणार आणि इथं आपण ही पेस्ट करणार आहोत. आणि ऍड लिंकला क्लिक केल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो आपणाला इथं अपलोड झालेला दिसेल. त्यानंतर आपण दुसरी एक मेथड पाहू. पुन्हा आपण ऍड या बटनवर क्लिक करणार आहोत. आता आपण फाईल अपलोड करायची आहे. यामध्ये फाईल मग ते वर्ड फाईल असेल, PDF फाईल असेल किंवा पॉवर पॉईंट असेल. आपणाला इन्सर्ट फाईल युजिंग गुगल ड्राईव्ह ही पॉपअप विंडो दिसते. यामध्ये इथं सिलेक्ट फाईल्स फ्रॉम युअर डिव्हाइस, आपला कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा आपल्या मोबाईलमध्ये जी कुठली फाईल सेव्ह केलेली असेल त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपण सिलेक्ट
ला क्लिक करना किंवा ड्रैग एंड ड्रॉप या मेथड ने सुद्धा आपण फाइल आपण अपलोड करू शकतो। तर यातली आपणाला जी फाइल घ्यायची आहे यातील ही वर्ड फाइल आहे, क्लिक करून त्याला ओपन या बटनवर क्लिक करणार आहोत। नंतर ही फाइल इथं ऐड झालेली आहे। इथं पण आपणाला एक मेसेज येतो की ऐड मोर फाइल्स, आपल्याला इथं अजून फाइल्स काय ऐड करायचे आहेत का हे विचारलं जातं। आपण इथं एकच फाइल अपलोड करणार आहोत, त्यामुळे इथं फक्त अपलोडला आपण क्लिक करणार। ही अपलोडिंग प्रोसेस चालू आहे, फाइल इथं जी आहे ती अपलोड वर्ड फाइल आपली झालेली आपल्याला दिसते। आता आपण पाहू की आपली दुसरी जी पीडीएफ फाइल आहे ती अपलोड कशी करायची। तर त्यासाठी आपण दुसरी मेथड ड्रॅग एंड ड्रॉप, तर यामध्ये ही जी फाइल आहे या फाइलला आपण क्लिक करणार आणि या विंडो मध्ये आपण मूव करणार आहोत। तर ही पीडीएफ फाइल इथं ऐड झालेली आहे। पुन्हा इथं मेसेज येतो ऐड मोर फाइल्स, आपण एकच फाइल अपलोड करणार आहोत। पुन्हा अपलोड बटनला क्लिक केल्यानंतर ती फाइल इथं ही पीडीएफ फाइल अपलोड झालेली दिसेल। आता आपण एखादी पीपीटी या रिलेटेड असेल तर ते आपण पीपीटी ही अपलोड करणार आहोत। पुन्हा ऐड बटनला क्लिक केल्यानंतर फाइलला क्लिक करायचं, नंतर सिलेक्ट फाइल फ्रॉम युअर डिव्हाइस, नंतर आपल्याला ही पीपीटी आहे आपल्याकडे सेव्ह असलेलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनला आपण सिलेक्ट करणार आणि ओपन करणार। इथं ऐड झालेली आहे, नंतर आपण हे अपलोडला क्लिक करणार। याचे साईजनुसार अपलोडिंगला वेळ लागेल। अशा प्रकारे आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जे आहे ह्या सब्जेक्ट रिलेटेड ते अपलोड केलेलं आहे। यातला चौथा जो प्रकार आहे आपण यूट्यूबचे व्हिडिओ यामध्ये आपण अपलोड करू शकतो, त्यासाठी यूट्यूबला आपण क्लिक करणार आहोत। याच्यामध्ये ही जी पॉपअप विंडो आहे इन्सर्ट व्हिडिओची, तर यामध्ये आपणाला सब्जेक्ट रिलेटेड व्हिडिओ आपण सर्च करू शकतो। किंवा आपणाला माहीत असेल किंवा आपलं चॅनल असेल, समजा माझं युट्यूब चॅनल आहे, मी त्याचं नाव टाकतो कठारे रवींद्र, आपण आपलं टाकू शकता किंवा जो अपलोड करायची आहे तो विषय टाकू शकतो आणि आपण सर्च करणार आहोत। सर्च केल्यानंतर हे वेगवेगळे व्हिडिओ दिसतात, यातील हा जो आहे सिलेक्ट केलेला आहे आणि ऍड बटनला क्लिक केलंय, नंतर हा युट्यूबचा व्हिडिओ इथं अपलोड झालेला आहे। अशा प्रकारे आपण पाहिलं की युट्यूबची लिंक असेल त्याच्या सहाय्याने आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो, वर्ड फाईल असेल, पीडीएफ फाईल असेल, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल किंवा व्हिडिओ विद्यार्थ्यांना स्टडीसाठी अपलोड करू शकतो। यानंतर राईट साईडला हे वेगवेगळे आपले क्लास दिसतात। आत्ताचा जो करंट क्लास आहे तो बीएससी थर्ड इयर, त्यामध्ये ऑल स्टुडंट्स इथं स्टुडंट्स दिसत नाहीत कारण अजून आपण स्टुडंट्स हे ऍड केलेले नाही। टॉपिक जे आहे आपण हे जे काही स्टडी मटेरियल आहे त्या टॉपिकचे इथं नाव आपण देऊ शकतो। हे जे काही स्टडी मटेरियल आहे ते आपण पोस्टला क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेलवर त्याचे इंटिमेशन मिळेल। त्यानंतर हे जे स्टडी मटेरियल आहे विद्यार्थ्यांना आपणाला ते आज आपणाला पोस्ट करायचं नाही, ते आपणाला नंतर पोस्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण शेड्यूल ह्या बटनला क्लिक करणार आहोत। तर आपणाला इथे त्याची वेळ आणि त्याची तारीख द्यावी लागेल। आपण 25 जून ही डेट दिलेली आहे आणि त्याचा टायमिंग दिलेला आहे 11 AM, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे स्टडी मटेरियल आहे विद्यार्थ्याला
25 जूनला सकाळी 11 वाजता त्यांना त्यांच्या मेलवर त्याचं इंटिमेशन मिळेल आणि आपण ह्या शेड्यूल याला आपण क्लिक करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की विद्यार्थ्यासाठीचं स्टडी मटेरियल, मग ते वर्ड फाईल मध्ये असेल, पीडीएफ फाईल मध्ये असेल, पॉवर पॉइंट स्वरूपात असेल किंवा युट्यूबरचे व्हिडिओ असतील, अपलोड कसे करायचे हे या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे. थँक्यू.